रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांचे मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, चत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोअर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर्स सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. आता बातमी मनोहर उर्फ मनोहर मामा भोसले यांच्या संदर्भातली. भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले हे बारामती पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावरती बारामती कोर्टाने आज त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केलेली असून अजून 3 दिवस त्यांना पोलीस कस्टडीमध्ये राहावे लागणार आहे. सुनावणीसाठी आज बारामती पोलिसांनी मनोहर भोसले यांना बारामती न्यायालयात हजर केले असता परिसरामध्ये मनोहर मामांच्या भक्तांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. अजूनही भक्त मंडळींच्या मध्ये मनोहर मामांच्यावरची श्रद्धा अडळ असल्याचेच हे चित्र आहे. मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक असे अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा पाय चांगलाच खोलात गेला आहे. गेल्या काही दिवसापासून मनोहर मामा फरार झाले होते, पण त्यांना मागच्या आठवड्यात सोलापूर आणि बारामती पोलिसांनी साताऱ्यातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना बारामती न्यायालयाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती. आज पुन्हा एकदा त्यांच्या जामीन अर्जावर बारामती न्यायालयामध्ये सुनावणी घेण्यात आली आणि न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. येत्या सोमवारी पुन्हा त्यांच्या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता. मनोहर भोसले यांच्यावर भारतीय दंडविधान 376, 378, 354, 385 आणि जादूटोना विरोधी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. बारामती येथील एका आजारी भक्ताला बरे करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा बारामती पोलीस ठाण्यामध्ये मनोहर भोसले यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. बारामती येथील शशिकांत खरात यांच्या वडिलांना गळ्यातील थायरॉइड कॅन्सर आहे, तो बरा करतो असे सांगून मनोहर मामा यांनी खरात यांच्याकडून 2.5 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार खरात यांनी बारामती पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. याच गुन्ह्याखाली मनोहर भोसले बारामती पोलिसांच्या अटकेत आहे. 10 तारखेला त्यामध्ये 11 तारखेला पण मनोहर मामा उर्फ मनोहर चंद्रकांत भोसले यास अटक करण्यात आली होती. त्या अटकेमध्ये त्यांना पहिल्यांदा आपण हजर केला असता त्याला 5 दिवसाची PC मिळाली होती. तर त्या PC दरम्यान आपल्याला आपण जो तपास केला त्यानंतर पुन्हा आपण वाढीव PC साठी त्यांना माननीय न्यायालयात हजर केला असता त्यांना न्यायालयानं आज 3 दिवसाची परत पोलीस कोठडी देण्या त्यांना सुनावलेली आहे. यामध्ये अद्याप आपल्याला 2 आरोपी त्याच्यासोबत जे होते ते 2 आरोपी अटक करण्याचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी जे एक्स्ट्रॉशनचे पैसे घेतले होते 2,51,000 रुपये ते जप्त करण्याचे आहेत. त्यानंतर या मनोहर बाबानं एक शिवसिद्धी नावाचा ट्रस्ट स्थापन केला आहे, तर त्या ट्रस्टच्या संदर्भात आपल्याला अद्याप कागदपत्र कोणतीही उपलब्ध झालेली नाही, तर त्याच्या संदर्भात आपल्याला तो तपास करण्याचे असल्याकारणानं आपल्याला पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला माननीय न्यायालयानं आज रोजी 3 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. सर, आत्तापर्यंत काय काय आपण रिकवर केले? नाही, याच्यात हा तपासाचा भाग आहे, त्याच्या संदर्भात तपास झालेला आहे. तो तपासात जे मुद्दे राहिलेले आहेत त्याच्या संदर्भात आपण पोलीस कोठडी मागितलेली आहे न्यायालयानं. आणखी काही लोक तक्रार लेखी तक्रार वगैरे करतात असं काय? हा, तक्रार करतात. आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे जनतेला यामध्ये की कुणी जर यामध्ये फसवणूक झाली असेल या बंधुबाबाच्यामुळं तर त्याच्या संदर्भात निश्चितच नागरिकांनी पुढे येऊन आपलं पोलीस स्टेशनला यावं, त्यांच्या आम्ही निश्चितच तक्रार दाखल करून घेऊ. फक्त त्यात आमचं क्रिमिनल त्यामध्ये या स्वरूप असावं, फौजदारी स्वरूप असावं त्या तक्रारीचं. दिवाणी स्वरूपाच्या तक्रारी आपल्याला घेता येत नाही, ते दिवाणी स्वरूपाची तक्रारी न्यायालयात दाखल कराव्या लागतात नागरिकांना.